नमस्कार, मी सुषमा धुमाळ सातारी तडकामध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत करीत आहे. आज मी तुम्हाला असा पदार्थ दाखवणार आहे जो मुलांचे खाण्याची डिमांड 10 मिनिटात पुरवेल किंवा पटापट तुम्हाला बनवता येईल. चला तर मग बघूया तो पदार्थ कशा पद्धतीने बनवायचा. त्या पदार्थाचं नाव आहे मोनॅको टॉपिंग्स. तर चला मग बघूया ह्यासाठी लागणारं साहित्य. मोनॅको टॉपिंगसाठी लागणारं साहित्य: मोनॅको बिस्किट, कांदा टोमॅटो बारीक चिरलेला आहे, गार्निशिंगसाठी कोथिंबीर, टोमॅटो सॉस, उकडलेला बटाटा आणि ही बारीक शेव, चाट मसाला आणि मीठ. उकडलेल्या बटाट्याचे असे बारीक पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत. आता मी तुम्हाला कृती करून दाखवते. प्रथम आपण काय करायचं, मोनॅको बिस्किट असं सगळं लावून घ्या एका ताटामध्ये किंवा एका प्लेटमध्ये. आता आपण बिस्किट मांडून घेतलेलं आहे, आता आपण त्याच्यावर काय करायचं, टॅमॅटो सॉस लावून घेऊया. प्रत्येक बिस्किटला टॉमॅटो सॉस लावून घेऊया. आता आपला सॉस लावून तयार झालेला आहे. आता आपण बटाट्याचे स्लाइस त्याच्यावर ठेवून देऊया. आता आपण आहे ना ह्याच्यावर कांदा आणि टोमॅटो बारीक चिरलेले ते ह्याच्यावर टाकून घेऊया. आता आपला कांदा टोमॅटो टाकून झाला आहे, आता आपण काय करायचं, चाट मसाला, तो चाट मसाला त्याच्यावरनं थोडासा टाकून घेऊया. म्हणजे आपले हे मोनॅकोचं टॉपिंग आहे ते खायला एकदम टेस्टी लागतं. आपला चाट मसाला टाकून झाला आहे, आता आपण त्याच्यावर काय करायचं, शेव, ही बारीक शेव आहे ना त्याच्यावर टाकून देऊया. Thank you.
आता आपलं हे तयार झालंय, त्याच्यावर गार्निशिंगसाठी आपण थोडी कोथिंबीर, थोडी थोडी कोथिंबीर टाकत जाऊया. हे करताना जेव्हा मी सॉस टाकला ना, त्याच्याबरोबर मायोनीज टाकलं तरी सुद्धा चालेल, ते ऑप्शनल आहे. मी आत्ता वापर नाही केला, पण तुम्ही करू शकता. आता ही आपली डिश तयार आहे, मोनेको टॉपिंग्स. अशा पद्धतीने ही लहान मुलांना आणि मोठ्यांना आवडणारी झटपट बनणारी ही डिश आहे. तुम्ही ही नक्की करून तुमच्या घरी बघा, आणि तुम्हाला आवडली तर नक्की तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मला लिहायला विसरू नका, आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.